बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुट्टीनंतर शाळा सुरू झाली भवरीच्या दप्तरातली इंद्रधनुषी रंगाची पुस्तकं पाहून तिच्या मित्रमैत्रिणींना खूप आश्चर्य वाटलं त्यांना ती म्हणते कशी अहो ही तर पिंपळाच्या झाडाची आणि शेंगावाल्या काकांची जादू आहे अरे ही जादू नेमकी आहे तरी काय तुम्हाला पण माहिती करून घ्यायचं आहे ना चला आपण ऐकू या गोष्ट रंगीत रंगीत पुस्तक ओरिजिनल स्टोरी रंगबिरंगी किताब बाय अलंकृता अमाया मराठीत अनुवाद संगीता बर्वे चित्रांकन अलंकृता अमाया प्रकाशन प्रथम बुक्स गोष्टीचं अभिवाचन असावरी दोषी भवरीच्या शाळेचा उद्या आहे दिवस पहिला पण शाळेत कसं जाता येईल तिला आईने आणली आहे दहा पुस्तकं नवी पण कव्हर घालायला त्यांना कागदच नाही हे बघ ताई बबलू अचानक म्हणाला अकलेच्या हुशारीचा पेटाराचकी त्याने उघडला पिंपळाच्या झाडाकडे बोट त्याने दाखवलं झाडावर भवरीला दृश्य एक दिसलं फांदीवर अडकले होते तीन पतंग इंद्रधनुष्याचे त्यात होते की सर्व रंग पतंग वाव बबलू। एका पतंगाची दोन पुस्तकांना म्हणजे तीन पतंगाची कव्हर्स सहा पुस्तकांना पण दोस्ता पुस्तक आहेत दहा सहांची झाली सोय चार उरतात पहा तेवढ्यात गल्लीवर घुमला आवाज शेंगा घ्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा गरमा गरम शेंगा शेंगावाले अहो थांबा थांबा मला हवी आहे तुमची थोडीशी मदत कवरं घालायची आहेत पुस्तकांना ताबडतोब हवे आहेत कागद एवढंच ना घे बेटा शेंगावाल्या चाच्यांनी दिली दोन वर्तमानपत्र बबलू एका वर्तमानपत्राचे दोन पुस्तकांना म्हणजे दोन वर्तमानपत्रांचे कव्हर चार पुस्तकांना सहा आणि चार झाले की दहा कामच आपले झाले की पहा दुसऱ्या दिवशी भवरीच्या दोस्तांनी विचारलं कुठून आणलीस एवढी रंगीबेरंगी पुस्तकं भवरी म्हणाली ही तर शेंगावाल्या चाच्यांची आणि झाडावरच्या पतंगांची कमाल रंगीबेरंगी पुस्तकांमुळे उडाली की धम्माल आपण ऐकत होतात एक छोटीशी सुंदर गोष्ट रंगीत रंगीत पुस्तकं गोष्टीचं अभिवाचन असावरी दोषी बुक्स दॅट स्पीकवर जर तुम्हाला बुक्स दॅट स्पीकला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सपोर्ट डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊ शकता धन्यवाद